नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण जातोय त्या किल्ल्याला जो सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे. तर किल्ल्याचं नाव आहे कोरीगडला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिनेमॅटिक शॉट आणि एक विहंगम असे दृश्य पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा विसरू नका. तर चला जाऊयात किल्ले कोरीगडला, लेट्स गो गाईज. पुण्यापासून अगदी 60 किलोमीटरच्या अंतरावर आणि लोणावळ्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरावर कोर बारस मावळ प्रांतामध्ये असणारा कोरीगड हा किल्ला. गडावर असणाऱ्या कोराई देवीच्या मंदिरामुळं या गडाला कोराईगड आणि कोरीगड असे दोनही नावाने ओळखलं जातं. तर भावानो, मोरवे गावामध्ये आलोय आणि माहोल असला भारी झालाय, तुम्ही बघू शकता पाठीमागं क्लायमेट कसं दिसतंय. किल्ल्यावर जाण्यासाठी आधी आपल्याला बेस विलेज म्हणजेच पेठ शहापूर या गावामध्ये जावं लागतं. तर आंबे व्हॅलीच्या गेट पॉइंटला आपण गेट इथं पाठीमागे कुठंतरी, तर त्याला आतमध्ये एंट्रीसाठी परमिशन आहे. तर आपण डायरेक्ट नाही जाऊ शकत तिथं, तर इथून जवळ 100-200 मीटरवर एक पार्किंग आहे बोलले काका, आणि तिथून एक टावर आहे, टावरपासून तो रस्ता पुढे जातो. तर पार्किंग करूया आणि तिथून मग आपण कोरीगडकडं जो ट्रेक आहे तो स्टार्ट करूया. तर आत्ता येऊन पोहोचलोय आपण पेठ शहापूरला. पाठीमागे बघू शकता हे मंदिर आहे आणि मंदिराच्याच अपोजिटला आपल्याला पार्किंग पाहायला मिळतं आणि तो जो टावर आहे टावर पासून आपल्याला जायचंय ट्रेकिंग स्टार्ट करायचं. माझ्यासोबत आहे प्रदीप, जो की आपल्या लास्ट ब्लॉग मध्ये तिकोनाच्या ब्लॉग मध्ये पण होता आणि त्याच्यानंतर आपण कुठे भेटलो होतो लास्ट, म्हणजे मोस्ट ऑफ दी ट्रेक मी याच्यासोबत केलेत आणि आजच्या या कोरीगडच्या ट्रेकला सुद्धा तो आपल्या सोबत आहे. बट भाई पार्किंगला 50 रुपये गेलेत, आल्या दणका 50 रुपयाला ठेवून दिला आहे पार्किंगवाल्यांनी. तर विकेंड आहे, त्याला कोणी काय म्हणू पण शकत नाही. बट ॲज अ सेफ प्लेस म्हणून आपण इथं गाडी पार्क करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तर इथूनच 100-200 मीटरपासून आपला ट्रेक स्टार्ट होतो आहे आणि मौसम भारी आहे, थोडासा पाऊस आता कमी झाला आहे. तर करूयात आपण आता ट्रेक स्टार्ट. बाकी वर्थ इट आहे भाई या साईडला ट्रेकला येणं, कारण यायच्या रस्त्यामध्ये तुम्हाला असले खतरनाक नजारे पाहायला भेटतात ना, तिथंच पैसा वसूलून जातो. तर यायला पाहिजे नक्कीच. तर चला जाऊयात आता ट्रेक स्टार्ट. तर हे जे हॉटेल आहे इथून आपला ट्रेक स्टार्ट होतोय आणि रविवार आहे तर भाई गर्दी तुफान गर्दी पाहायला भेटते आपल्याला. चिखल झाला बे, चांगला चिखल झालाय. नुसती चिकन चोपडी माती झाली आहे. मी ट्रेकिंगचे शूज घालून तर आलोय बट मला नाही वाटत चिकन्या मातीवरून तो टिकल बा. तो वरती आल्यानंतर ना आपल्याला हा टावर दिसतो, हा टावर दिसला तर समजून चला हाच रस्ता आहे एकदम. तशी ट्रेकची सुरुवात झाली, पावसाची सुरुवात व्हायचा टाइम एकच झालाय आणि अशी अवस्था होती जर तुम्ही रेनकोट वगैरे काही सोबत घेऊन आले नाही ना असंच होणार. माझा मित्र पार माही मजा घ्यायला लागलाय, तो रेनकोट घेऊन आला मी तसाच आलोय. रस्ता तुम्ही पाहू शकता पूर्ण रॉकी पॅच, खडका खडकाचा दगडा दगडाचा हा रोड. पण वरच्या साईडला जर नजर बघितला तर हे एक नंबर आणि त्यातच पाऊस चालू झालाय. म्हणजे आपण ज्या स्टेप्स वरून जो धबधबा वाहतो, जे झरे वाहतात, तो वाला शॉट्स बघायला किंवा तो वाला नजारा बघायला जे आलेलो ना, तर भाई वर्थ इट आहे. ते आपल्याला पाहायला भेटणार एवढं तर नक्की आहे, कारण पावसाच्या सीझनमध्ये ना कोरीगडच्या ज्या पायऱ्या आहेत पायऱ्यावरून पाणी पडतं म्हणजे असलं खतरनाक दिसतं ना. सो ते पण बघायला भेटणार आपल्याला आज. तर रस्ता तुम्ही बघू शकता कधी कधी खडकाळ, कधी कधी चिखला चिखलाचा आणि रस्त्यामध्ये पाणी बिणी साचलेलं आहे मस्तपैकी. तर मस्तपैकी तुमचा शूज त्याच्यामध्ये बुडवायचा आणि शूजच्या आतमध्ये पाणी गेलं की ट्रेक आपली सफल झाली असं समजून चालायचं. असाच रोड आहे सगळीकडं. दाट झाडीवाला रस्ता आहे, एकटे जर येत आहे तर थोडंसं सांभाळून, कारण वाट जर चुकली तर अवघड आहे. तर जिथून कोरीगडच्या त्या पायऱ्या चालू होत्या
सिनेमॅटिक जे शूट करतात मोस्ट ऑफ दी ब्लॉगर, तर त्या पायऱ्यांवर आज पाणी नाही आहे. अरे यार थोडासा मूड हाफस्त झाला आहे, बट ठीक आहे. तर या पायऱ्यावरून पाणी पडत असतं आणि एवढा भारी नजर असतो त्या टायमिंगला. बट आता कसं पाऊस वगैरे कमी पडतो, जास्त पडतो त्याच्यामुळं कधी कधी नाही दिसत ते पाणी पडताना. पायऱ्यांपासून वर आल्यानंतर या साईडला आपल्याला पाहायला भेटतं ते गणेश मंदिर, गणपती मंदिर. आणि गणपती मंदिरापासून वरती आल्यानंतर इथं पाहायला भेटतं या गुफा, जे की आतलं आतमधल्या साईडला एक खोली आहे. आणि हा त्याचा बाहेरचा स्पेस, आतमध्ये बघू शकता पाणी वगैरे काही नाही आहे. तर कालच्या साईडला आहे आंबे व्हॅली, आणि आंबे व्हॅलीतून यायला पहिला रस्ता होता बट आता तो बंद गेला आहे, त्यामुळे आपण या जंगलाचा जो पॅच दिसतोय आपल्याला तिकडून आलो होतो. तर या साईडने हा रस्ता वरती जातोय गडावरती, आणि ही आहे पूर्ण गडाची भिंत. आणि याच्यावरून सिनेमॅटिक शॉट्स आणि नजारा एवढा भारी दिसतो ना. तर जाऊयात आता गडावरती, या साईडने आपल्याला वर जायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई गेला खालपर्यंत आवाज गेला. तर गडावर ना तुम्हाला ठिकठिकाणी अशा गुहा पाहायला भेटतील, आणि काही आकाराने छोट्या आहेत काही मोठ्या आहेत. हातमध्ये बघू शकता एक छोटस पाण्याचं कुंड टाईप गुहेमध्ये कोरलेलं आहे. बाहेरच्या नजारा तर एकदम खतरनाक सुंदर. आणि वरच्या साईडला बघू शकता पहिला बुरुज आपल्याला दिसतो इथून या गुहेपासूनच. तर एकदम आकाराने छोटी अशी गुहा आहे. जाऊयात गडावरती. परत एक गुहा लागली आपल्याला, परत एक लागली म्हटलं. खूप सारे भरपूर सारे आहेत पावला पावलावर. तर आपण आता येऊन पोहोचलोय गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ. माझ्या पाठीमध्ये तुम्ही पाहू शकता हा हे गडाचा पहिला दरवाजा, ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा. आणि दरवाज्याची जर कंडिशन बघायची झाली तर भर भक्कम असा दरवाजा आहे, आणि खूप मोठा असा बुरुज त्याच्या साईडने तुम्ही बघू शकता. आणि तटबंदी अजून सुद्धा शाबूद दिसते, कारण ही जी पाठीमागे दिसते ती सगळी गडाची तटबंदी आहे. दरवाजा मे बी त्याचं काम झालेलं असणार आहे, त्याच्यामुळे हा दरवाजा शाबूद आहे अजून सुद्धा. आणि नवीन बसवलेला मे बी हा दरवाजा असणार आहे, त्याच्यामुळे एवढा भारी दिसतोय. तर काम बऱ्यापैकी झालं आहे गडाचं. या काही ठिकाणी तटामध्ये पडलेली पण असू शकते, बट ती बांधायचं काम वगैरे भरपूर किल्ल्यांवर, जसं ह्या किल्ल्यावर सुद्धा डागडुजीचं काम चालू आहे कंटिन्यू. तर दरवाजा जसं आतमध्ये एंटर करतोय तर पाठीमागे तुम्ही बघू शकता लांबच लांब आपल्याला तटबंदी पाहायला भेटते आहे. त्याचबरोबर समोर कोरायदेवीचं मंदिर आहे. तर मंदिरात जाऊन आधी पहिले दर्शन घेऊया, मग गड थोडासा एक्सप्लोअर करू. पाऊस कंटिन्युअस चालू आहे, सकाळी जेव्हापासून निघलो होतो. जसं आपण या भागामध्ये आलो तर पावसाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला भेटतं. गडावर कंटिन्यू धुकं येत आहे जात आहे. आणि मी आता सध्या महादेव मंदिराच्या बाजूला जे गडाचे अवशेष आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जी पूर्ण अवशेष आहे ज्या काही इमारती पहिल्या काळामध्ये शिल्लक होत्या त्या सगळ्या आता पडलेल्या अवस्थेमध्ये. आणि पूर्णपणे असं गडावर जे छोटे मोठे झाडं आहेत झुडपं आहेत ते वाढलेत, त्याच्यामुळे ते अवशेषसुद्धा आपल्याला प्रॉपर असे दिसत नाही आहेत. तरी पण आपण जाऊन बघूयात पुढे आपल्याला अजून काय काय गोष्टी गडावर पाहायला भेटत आहे. धुक्यामुळे थोडीशी विजिबिलिटी कमी झाली आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट थोड्याशे दिसत पण नसतील, बट ॲक्च्युअलमध्ये इथं आल्यानंतर थोडंफार तरी बघायला भेटतं. तर एकदा गडावर या, बघा या गोष्टी, अनुभवा. छत्रपती शिवाजी महाराज की. तर रस्त्यामध्ये आपल्याला काही वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात, त्या वाड्यापासून जसं सरळ सरळ येतोय तर आपल्याला कोरायदेवीचं हे मंदिर पाहायला भेटत आहे. तर भरपूर मोठं असं मंदिर आहे मित्रांनो, आणि अचानक पाऊस वगैरे आला आणि राहायचं म्हटलं मंदिरामध्ये खूप मोठी अशी जागा आहे. तर हे आहे मुख्य कोराई देवीचं मंदिर. ही जी आहे ते मंदिराच्या बाहेरची बाजू, आणि बाहेर तुम्ही बघू शकता आरामात एक 10-20 लोक राहतील एवढी जागा शिल्लक आहे. त्यानंतर ही आहे मेन कोराई देवीचं मंदिर, आणि देवीचं दर्शन घेऊन आपण आता काही वेळ इथंच थांबूयात, कारण भयंकर पाऊस चालला आहे बाहेर, भयंकर. आणि आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे, आणि आप
आपल्या सोबत जे काही वस्तू आहेत, वॉलेट वगैरे असतील, त्याचे भिजू नये म्हणून पुढे आपण इथं थांबूयात आणि मग जाऊयात बाकीच्या काही गोष्टी राहिलेल्या बघायला. चला शेट आता तलाव लागले तलाव आपल्याला महादेव मंदिराच्या आपण जसं पुढे येतो ना तर आपल्याला दोन्ही साईडला दोन तलाव पाहायला मिळतात आणि मी आहे तलावाच्या जो मधला रोड आहे जो मधला भाग आहे त्यावर उभा आहे सध्या. एक गोष्ट मी आता सध्या ऑब्झर्व केली की मान्सूनमध्ये जेव्हा तुम्ही येत आहे ना तर किल्ला मोस्टली हा धुक्यामध्येच हरवलेला. आणि थोडक्यात अजून सांगायचं झालं तर हा जो किल्ला आहे तो निजामशाहीच्या काळापासून म्हणजे ज्यावेळेस बहमनी साम्राज्य होतं तर तेव्हापासून म्हणजे या किल्ल्याला खूप मोठा असा इतिहास आहे. त्याच्यानंतर हा किल्ला स्वराज्यामध्ये होता आणि जो तह झाला पुरंदरचा तह झाला त्या पुरंदरच्या तहानंतर हा किल्ला गेला होता औरंगजेबाच्या ताब्यात. ज्यावेळेस सुद्धा किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात गेले होते तर ब्रिटिशांनी असा कुठलाच किल्ला सोडला नाही की ज्या किल्ल्याचं नुकसान त्यांनी केलं नाही. प्रत्येक किल्ला त्याच्यावर असणाऱ्या वास्तू यांचं तोडफोड त्यांनी केली. 1818 हे किल्ले स्वराज्यातून ब्रिटिशांकडे गेले होते. त्याच्यानंतर किल्ल्यांचा म्हणजे दुर्ग किल्ल्यांची जी हाल व्हायला चालू झाली ना तर ती आपल्याला गडांवर आल्यानंतर पाहायला भेटते की किती तोडफोड या ठिकाणी झाली. मंदिरांमध्ये ज्या काही मूर्त्या ठेवलेल्या होत्या त्या मूर्त्या अक्षरशः त्यांनी तोडून फोडून टाकल्यात. मंदिरंसुद्धा त्यांनी तोडून टाकलेत. तर असंच झालं इतिहासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याचाच एक साक्षीदार असणारा हा कोराईगड किल्ला. काही वेळापूर्वी या ठिकाणी पूर्ण धुकं होतं आणि परत एकदा तुम्ही पाहू शकता, परत एकदा धुकं हटल्यानं पूर्ण क्लीन असा नजर आपल्याला पाहायला भेटतोय. तर असा आहे कोराईगड म्हणजेच कोरीगडचा वरचा भाग ज्या ठिकाणी आपल्याला दोन तलाव पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्या साईडला आहे तटबंदी किल्ल्याची. तटबंदी बऱ्याच ठिकाणी शाबूद आहे, बऱ्याच ठिकाणी पडलेली आहे आणि इथं दोन तलाव त्याचबरोबर तलावाच्या त्या काठावर आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं. तर कोरीगडाच्या चारही बाजूनी जर सांगायचं झालं तर भक्कम अशी तटबंदी बघू शकता. खाली जाऊ, वरती तिथे झेंडा आहे, झेंड्यापाशी जायचं आहे आपल्याला. येस, गडाच्या त्या बाजूला झेंडा आहे वरच्या बुरुजावर आणि तिथून आपण अलीकडे थांबलोय. तर पाहू शकता इथं आपल्याला काही पाण्याचे टाके सुद्धा पाहायला भेटतात जे की डोंगराच्या आतल्या साईडला कोरलेले आहेत. त्याच्यामध्ये आता सध्या पाणी सुद्धा आहे आणि एक नाही दोन नाही तर जवळपास 3 ते 4 टाके या साईडला आपल्याला पाहायला भेटतात. तर हीच तटबंदी कंटिन्यू करत आपल्याला पुढे जायचं आहे. त्या साईडला आपल्याला वरती आपला भगवा फडकताना दिसतोय, झेंडा फडकताना दिसतोय. तर अशा प्रकारे आपला गड तर पूर्ण फिरून झाला होता आणि आपण येऊन पोहोचलो होतो गडाच्या त्या भागावरती ज्या ठिकाणी आपल्याला भगवा ध्वज फडकताना दिसतोय. आजूबाजूला पाहिलं तर पूर्णपणे धोक्यात हरवलेला हा किल्ला होता. तर वेळ झाली होती संध्याकाळची, किल्ला बंद व्हायची वेळ झाली होती. सो आपण निघालो एकदा पुन्हा एकदा परतीच्या वाटेला. तर व्हिडिओ कसा वाटला, हे व्हिडिओ तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र मित्रांनो.